सिंदरी हिंदरी दैवते कुणी पूजे बुद्धे की त्या आपल्या पोटाते जिरडते मागते शिकी अवदान का अरे लोकांना खरा देव समजत नाही म्हणून कळवळाला आई सारखा आणि बापा सारखा बरोबर आहे म्हणून कळवळाला आणि काय केलं माझ्या साधु संतांनी ज्ञानोपराय सांगतात आई तापासून काढिती हित दे मुनी वाढविती नाही गा श्रुती परोती मामुनी काय करता साधू संत आहिता पासून काढिती हित देहुनी वाढविती अरे आहित जित आहे ना त्या आहिताच्या नादी तुम्ही लागू नका तुमचं हित कशात आहे हित ते करावे देवाचे चिंतन केले उपकार सांगू मी उपकार सांगू मी काय बाप ना करी ऐसे माय कारण बाप आई वडिलांनी सुद्धा एवढे उपकार आपल्यावर केले नाहीत तेवढे उपकार माझ्या साधु संतांनी केले कोणते उपकार केले अरे आपलं हित दाखविलं कशामध्ये आहे म्हणून संत माय आणि बाप विठ्ठल 5 वर्षाचं बाळ होतं रात्रीचा प्रसंग होता रात्रीच्या वेळेला आईच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता सहज काय केलं आईने आपला हात आपल्या लेकराच्या डोक्यावरून फिरविला अरे रात्रीचा वेळ होता आणि रात्रीच्या वेळेला डोक्यावर हात फिरवल्याबरोबर आईला आश्चर्याचा धक्का बसला डोळ्याला डोळा लागत नव्हता डोळ्यातून पाणी आलं अरे काय झालं त्या आईला तर त्या लेकराला 100 डिग्रीच्या पुढे सुद्धा ताप आलेला होता आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता काय करावं पाऊस धो धो पडतोय रात्रीची वेळ आहे वस्ती आहे डोंगर दऱ्याचा रस्ता आहे दवाखाना 15 किलोमीटर दूर आहे काय करावं त्या आईने आपल्या असणाऱ्या पतिदेवाला उठविलं ऐका उठा पती पतिदेव उठा नवऱ्याला उठविलं काय सांगितलं हात जोडून विनंती करते आपल्या असणाऱ्या लेकराला नाही का खूप ताप आलाय लवकरात लवकर कोणाचतरी गाडी बैल बघा जुना काळ होता रस्ते व्यवस्थित नव्हते त्या काळामध्ये एखाद्याची गाडी घेऊन आपल्या लेकराला दवाखान्यामध्ये घेऊन जा कोण म्हणतंय ती आई म्हणते त्या आईने त्या लेकराला कपडे घातले स्वेटर घातलं एक शाल त्याच्या अंगावर टाकली आणि एक घुंगटा दिला म्हणजे बाळा पाऊस पडतो रे बाळा अरे तुझ्या अंगाला ताप आलेला आहे बाळा पाणी अंगाला लागलं तर आणखी ताप वाढू शकेल तुझ्या डोक्यात जर ताप दिला तर कसं होईल रे कसं होईल म्हणले बाळा आई दाही मग लोडू लागले तितक्यात बाप बाहेर गेला धो धो पाऊस पडतोय अरे बोला चिंब बाप झालाय असणाऱ्या परीकडे शेजाऱ्याकडे गेला उठविला रामभाऊ काका उठा काय म्हणतात बोला बोला शांभू काय म्हणतात काही नाही विनंती करतो बैलगाडी द्या म्हणते तुमची माझ्या लेकराला खूप ताप आलाय आणि त्या लेकराला घेऊन जायचंय कोण म्हणतोय तो बाप म्हणतोय त्या असणाऱ्या रामभाऊ काकाने कळवळ आला आणि आपली असणारी गाडी बैल देऊन टाकले त्या बापाने त्या लेकराला गाडीमध्ये टाकलं घुंगटा अंगावरून टाकला अरे खोदो पावसामध्ये स्वतः अभिनंद बाप 15 किलोमीटर दूर असणाऱ्या गावी गेला दवाखान्यामध्ये गेला डॉक्टरने तपासलं त्या लेकराला टेम्परेचर चेक केल्यानंतर लेकरू रडू लागलं कारण तापच तेवढा आलं अंग सणसण करू लागलेलं आहे डॉक्टरला आश्चर्य वाटलं अरे बरं झालं तुम्ही लवकर आणलं लेकरू जर सकाळपर्यंत उशीर केला असता तर लेकरू मरण पावलं असतं डोक्यामध्ये ताप गेला असता डॉक्टर साहेब काही करा किती फीस लागू द्या किती पैसे लागू द्या पण माझ्या लेकरूला बरं करा डॉक्टरांनी गोळ्या औषध गोळ्या दिल्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या लिहून दिल्या औषधी दिली पथ्य सांगितलं चिठ्ठी लिहून दिली सांगितलं ह्या वेळेला गोळ्या घ्या औषधी एवढे इतके 5-5 मिली त्याला प्रत्येक चमच्याने प्रत्येक दिवसाला देऊन टाका हे सांगितलं त्या कॅरी बॅग मध्ये असणाऱ्या गोळ्या टाकल्या औषधी टाकली तो बाप त्या रात्रीचं सकाळच्याला 4 ते 5 दरम्यान त्या गावी आला आईच्या डोळ्याला डोळा नव्हता आई आपल्या लेकराची वाट पाहत होती आणि त्या लेकराला गाडीतून काढून आपल्या आईच्या मांडीवर त्या लेकराला दिलं त्या लेकराच्या डोक्यावरून हात आईनं फिरविला सहज बाळाकडे पाहिलं बाळाने सुमित हास्य केलं आईच्या आनंदाला पारावारा नाही राहिला आनंद अश्रू आईच्या डोळ्यातून येऊ लागले सकाळ झाली त्या बाळाला सांगितल्या प्रबळ पद्धतीने गोळ्या दिल्या औषधी दिली 3-4 दिवसात लेकरू ठणठणीत झालं माझा प्रश्न तुम्हाला एवढा आहे सांगा तुम्ही सुज्ञ श्रोते आहात सांगा त्या लेकराला बरं करण्यामध्ये कोणाचा वाटा जास्त माता भगिनी सगळ्यात मोठा वाटा कोणाचा जास्त आहे सांगा डॉक्टरचा बापाचा आईचा सांगा कोणी परिश्रम घेतले त्या बाळा करता बोला बोला कोणाचा बोला ना ज्याने गाडी बैल दिली त्याचा आईचा वाटा जास्त आहे कारण कोणी पाहिला अगोदर बाळाला दुखतंय म्हणून बाळाला ताप आलेला कोणी पाहिलं आईने
नवऱ्याला कोणी उठिलं? आईनं. बरोबर की नाही? सांगितलं कोणी? शेजारीकडे जा गाडी बैल घेऊन या. आईने सांगितलं. डॉक्टरांनी गोळ्या दिल्यानंतर आईनेच त्या लेकराचं संगोपन केलं. गोळ्या वेळेवर टायमावर दिल्या म्हणून आईचा वाटा सगळ्यात जास्त मोठा आहे. लक्षात घ्या. आता आध्यात्मिक दृष्ट्या विचार जर केला तर डॉक्टर म्हणजे वेद आहे, तो बाप म्हणजे जगाचा मायबाप असणारा पांडुरंग परमात्मा आहे, आणि ती आई म्हणजे संत आहेत. विठ्ठल लक्षात घ्या. एका महिना वतीनं आपल्या लेकराचं हित पाहिलं. गोरक्षनाथ त्याला शरण जायचं सांगितलं आपल्या लेकराला. दुसरी एक माय अशी आहे की तिने आपल्या चार लेकराचं हित पाहिलं. कोण आहे ती? मदालस आहे. बरोबर एक नाही? विक्रावर मसुबाहू अलर कशत्रू मर्दन चार पुत्रांचं हित पाहिलं. बरोबर एक नाही? एका आईने एका लेकराचं हित पाहिलं, एका आईने आपल्या चार लेकराचं हित पाहिलं, पण माझ्या ज्ञानोबरांनी सगळ्या जगाचं हित पाहिलं. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. बरोबर एक नाही? लक्षात घ्या. साधकांचा मायबाप दर्शनी हरिताप. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे विठोबा. लक्षात घ्या. केला जगासी उपकार तारियले नारी नर. एवढा उपकार माझ्या साधू संतांचा आहे. म्हणून संत आणि माय बाप आहे हे लक्षात घ्या. संत बाप का? आई कळाले. संत बाप का? ज्या पद्धतीने व्यावहारिक दृष्ट्या बाप आपली संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या लेकराच्या नावे करतो, तसे असणारे साधू संत आपली सर्व असणारी प्रॉपर्टी म्हणजे परमार्थ महाधन असं असणार धन अशी असणारी प्रॉपर्टी साधकांच्या नावे करतात. म्हणून संत बाप आहेत. कृपावंत किती आहेत? तर कृपावंत केले कृपादान विचार करा. केले उपकार सांगू मी काय? एवढे कृपावंत आहेत, एवढे उपकार कोणी आपल्याला करू शकत नाही. कृपादान केले संती कल्पांती ही सरीना. एवढे संत कृपावंत आहेत. कित्येक जनावर कृपा माझ्या साधू संतांनी केलेली आहे, सांगायला वेळ नाही. लक्षात घ्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव. या जडजीवाचा उद्धार करण्याकरता येतात माय बाप. त्याच्या पुढे काय करतात? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची विचार करा माय बाप. या संतामध्ये माझे साधू संतच येऊ करतात का? विचार करा. भक्ती भाव हे माझ्या साधू संतांनी वाढविले. लक्षात घ्या माय बाप. त्याच्या पुढे कुळाचारी नाम सुद्धा वाढविलं, पण धर्म टिपिला, धर्म जागविला आणि धर्म या जगाला सांगितला फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजेने आणि धर्मवीर संभाजी राजेने. लक्षात घ्या. आज तरुण मंडळी कीर्तनाला आहे म्हणून थोडक्यात सांगून जाईल. या धर्माकरता जगावं कसं हे माझ्या राजाने छत्रपती शिवाजी राजेने शिकविलं, आणि या धर्माकरता मरावं कसं हे धर्मवीर संभाजी राजेने शिकविलं. हे तेवढंच खरं आहे. म्हणून हे धर्म वाढविण्याकरता माझ्या राजाने आटोकाट प्रयत्न केले. एक 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 मावळा माझ्या राजाने गोळा केला. अरे स्वतःच्या प्राणाची आहुती सुद्धा माझ्या राजाने दिली. कशा करता? या हिंद विश्वराज्या करता, या हिंदू धर्मा करता. लक्षात घ्या माय बाप, हे तेवढंच खरंय. म्हणून संत माय